स्वागत. हांव मागता आमचे माननीय आमदार श्री संकल्प बामणकर हांकां की तांणी प्रेस कॉन्फरन्साक सुरवात करची. सगळे आमचे प्रेस भावांक नमस्कार, येवकार तुमकां. म्हजे बरोबर आमचो भारतीय जनता पक्षाचो बाब गिरिजा शिवेकर. सगळ्यांक पयली कॉंग्रेट करता आमच्या देशाच्या प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी, ज्यांच्यानी थर्ड टाईम आज प्राईम मिनिस्टर म्हणून शपथविधी घेतलेली असा. आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे वांगडी काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आज एक रिकॉर्ड देशा भितर झालेलो आहे. फर्स्ट टाईम कंटिन्युअसली हॅट्रिक झालेली असा. एमपीली जे झालेले 35 वर्षा उपरांत झालेले असा. आणि स्टील जी आयस भारतीय जनता पार्टीक देशभर जी लोकांचा सपोर्ट मिळालेला असा, जे वोट शेअर असा आणि जी सीटा असा ती आज आमची खरी तरी पहिलीच्या थर्ड टाईम गव्हर्नमेंटात तशी केन्नाच इतली सीटा मेळनासली. ती फर्स्ट टाईम आमची भारतीय जनता पार्टी अंडर द लिडरशीप ऑफ श्री नरेंद्र मोदीजी आलेली असा. त्याच वांगडा तुमकां सगळ्यांक खबर असा जे आज डिसिजन येलेले असा ओसीआयचे इशुचे, तेज्या लागून परत एकदा हांव आमच्या गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच आमचे देशाचे प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी आणि बाकीचे ज्यांच्यांनी आमच्या स्पेशली गोंयकारांक लागून त्याचप्रमाणे इलेक्शनाच्या पयली सुद्धा आमचे पार्टी अध्यक्ष श्री सदानंद शेट तनावडेंचं सांगलेले जे ओसीआय इश्यू असा ते आम्ही सॉर्ट आउट करतले. आणि आज ते ज्या लोकांचा डिमांड असलेला स्पेशली आमच्या गोयच्या लोकांचे त्यांच्या लागून आज एक बरो दीस येलेलो असा जे ओसीआय इश्यू. त्याच्या लागून परत एकदा आमचे प्रायम मिनिस्टर तसेच सीएमचे आणि आमचे पार्टी अध्यक्षाचे आम्ही कॉंग्रेट करतो. आज तुमका खबर असा आज खुबसे क्रिटिसिजम जावपाक लागलेले असा. आज जी विक्ट्री असा भारतीय जनता पार्टीची आणि एनडीए गव्हर्नमेंट जो आज फॉर्म झालेलो असा, आज जे इंडियन एलायन्स असा त्यांना खरी तरी ते अजून पर्यंत पचन जायना, अजून पर्यंत ते डिफीट झाला तरी वाचून असे दाखवून दिता की खरी तरी बाबा त्यांची विक्ट्री झालेली असा. आज काँग्रेस पार्टी, आज काँग्रेस पार्टीचं जर तुम्ही फिगर पळोवपाक गेले इवन ते 3 डिजिट फिगराचेर पावूंक शकना. आज अख्ख्या देशाचे जितली पॉलिटिकल पार्टीज असलेली, जितले लोकल पार्टीज असलेले सगळे जण ते एकत्र येऊन सुद्धा त्यांना हो सक्सेस मिळालो ना. आज जो इंडियन एलायन्साचो जो गोयांत ते आज जे शो मारता आणि व्हडले व्हडले उलयता त्यांना खरं म्हणजे त्यांना स्वतःक खबर असा की आज जे बीजेपीन वोट जे पोल केला ते 2014-2019 पेक्षा चढ वोट्स आज भारतीय जनता पार्टीन हे इलेक्शनात 2024 घेतलेले असा. ते मागीर नॉर्थ गोवा जाव या साऊथ गोवा जाव आज वोट शेअर भारतीय जनता पार्टीचा वाढलेला असा. आज नॉर्थ गोवान पळोवपाक गेलेल्या काँग्रेस पार्टी त्यांची इंडियन एलायन्स सगळे वांगडा येऊन सुद्धा जाल्यार त्यांचे जे कंट्रिब्युशन जे वोट त्यांना पडून असं त्यांना स्वतःक खबर असा की बाबा आम्ही ते वोट दिवंक शकना. नॉर्थ गोवा जे लास्ट टाईम सुद्धा वोट पडलेले 2019 त्याच्यापेक्षा ते हानी कमी येलेले असा. आज त्यांची अशी परिस्थिती झालेली असा त्याच्या लागून त्यांना आणि काही स्टँड घेऊक ना, फक्त ते खरी तरी आमचे एनडीए गव्हर्नमेंट आणि भारतीय जनता पार्टी क्रिटिसाईज करपाक लागलेले असा. स्पेशली ज्या हिस्पान तुमकां खबर असा जो आम आदमी पार्टीचो अध्यक्ष अमित पालेकर ज्यांनी स्टँड घेतलेलो इलेक्शनच्या पयली आमच्या कॅन्डिडेट नॉर्थ गोवाचो श्री श्रीपाद भाऊ नाईक हांकां ताणें कसो कसो क्रिटिसाईज करतालो ह्या लेवलाचेर सुद्धा तो गेलो कितें म्हणून भाऊ
व लाचार म्हणून पाहिलं. आईज भाऊ लोकांनी नाकारलेलो असा. आईज भाऊ नॉर्थ गोवा सेट म्हणजे तो जिकवूंक शकना. ही त्याची पहिलीची उतरां. हे सिक्स टर्म भाऊ वयता, कसलेच डेव्हलपमेंट काम भाऊन केलेले ना. त्याचे लोक त्याला एक्सेप्ट करपाक रेडी ना आणि आम्ही नॉर्थ गोवा सेट जिंकतले म्हणून हे कंटिन्युअसली तो उलत असलो. आणि आता हा पळता किती हो अध्यक्ष म्हणता जे नॉर्थ गोवा सीट जिंकला ते फक्त भाऊक लागून जिंकला, बीजेपीक लागून जिंकू ना. भाऊ एक बरो मनीस, भाऊ कसले कॉन्ट्रोवर्सी भितर असना, भाऊ कसले करप्शनाचे भितर नसता. भाऊ एक सिंपल मनीस, त्याच्या लोकांनी एक्सेप्ट केलेलो असा. आय स्टँड डबल स्टँडर्ड झालेलो असा जो अमित पालकर असा, अमित पालेकर असा त्याचा. आयज त्यांच्यानी आमचे भारतीय जनता पार्टीचे दोन टॉप मोस्ट लिडर जे आमचे गोयचे असा, डॉक्टर प्रमोद सावंत जो चीफ मिनिस्टर असा, तसेच आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद शेख तानावडे हांकां क्रिटिसायज केलेले असा की हे भाऊ तिकीट दिवपाक सोद नसले. तुमकां सगळ्यांक खबर आसा डे वनानसून आमचे सीएमचो तसो आमचो अध्यक्षाचो सदांच स्टेटमेंट आसलेलो की भाऊ एक सिनियर मोस्ट लिडर पार्टीचो आनी ही तिकीट आसा ताकाच वयतली. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा जेन्ना फस्ट राउंड जेन्ना तिकीट डिक्लेअर जाता त्या फस्ट राउंडा भितर तुमच्या भाऊची तिकीट डिक्लेअर जाता. सो हो सगळ्यांचो मेळोन भाऊचो जो मोग आसलो ताजे लागून सगळ्यांनी भाऊक सपोर्ट केलेलो आसा. आयज हे खंय तरी कॉन्ट्रोवर्सी करपाक सोदता आणि खं तरी त्यांच्यानी एक रॉंग सिग्नल धाडपाक लोकांच्या मध्ये कन्फ्युजन करपाक लागलो असे स्टेटमेंट केलेलो असा जे त्यांच्यानी एक वाईट स्टेटमेंट केलेलो असा की आमचो सीएम आणि आमचो पार्टी अध्यक्ष भाऊच्या फेवरान असलो. असे केन्नाच नसले, सदांच आमचो स्टँड असलेलो पार्टीचो स्टँड असलेलो अध्यक्षाचो तसोच आमचो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतचो स्टँड असलेलो की भाऊ आमचो नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट असलेलो. आयज तसेच त्यांच्यानी एक स्टेटमेंट केलेलो असा की आयज जे आमचे अध्यक्षान जे उलोवप केलेले तसेच आम्ही सुद्धा उलोवप केलेले की जे आयज साऊथ गोवा भितर पोलरायझेशन झालेले, धर्मगुरूंचे इंटरफेरन्स झालेले, हे आम्ही अजूनही त्याचे स्टँड आमचो तोच असा. काय खं तरी आमकां तेंकांनी सांगलेले असा की चॅलेंज केलेले असा की आता आमचो स्टँड चेंज जातलो. आमचो स्टँड चेंज ना, आमचो स्टील वी मेंटेन द सेम स्टँड. येस, हे पोलरायझेशन झाला आणि हेचे प्रूफ आम्ही कितलेशे तुमकां सांगूक शकता की हे पोलरायझेशन कसे कसे आमच्या साऊथ गोवा भितर झालेले असा. किंवा आयज आम्ही पळयता की जे सालसेटीन जे पोलरायज झाला की त्याच्या वाटेन टोटल एक वाटेन वोटींग झालेले असा. आणि ते आम्ही सगळ्यांनी पळयलेले असा. आणि स्टील आमचो स्टँड जो आमच्या पार्टी अध्यक्षाचा स्टँड असलेलो येस वी स्टँड बाय दॅट की हे साऊथ गोवा भितर आमचे पोलरायझेशन झालेले असा. कित्याक आम्ही खुबशे पळयता की आम्ही आयज खंय तरी जातीवादाचे समाजाचे केन्ना पॉलिटिक्स करू ना भारतीय जनता पार्टी. इलेक्शनच्या पहिली आमचो अध्यक्ष एक टॉप चर्चीच्या ऑफिशियलाक मेळपाक गेलो, तेंचे कडेन उलोवप केले, तेंचे कडेन मिटींग झाली. आनी जेन्ना मिटींग काबार जाल्या उपरांत एक फोटो घेवपाक लागून ते उबे रावले जाल्यार तो फोटो घेवपाक सुद्दां दिवना, डिनाय केलो फोटो घेवपाक. आनी हेजे वयसुनूच कळटा जाल्यार तर तुमकां जर मनानसून नासले जाल्यार तुमी मिटींग तरी कित्याक आपयली आमच्या अध्यक्षा बरोबर. आनी फोटो सुद्दां घेवपाक दिवना, हेच्या वरसून कळटा की कोणें पोलरायझेशन केलें. आमी जेन्ना थोडी गजाली उलयले जाल्यार म्हाका दिसता तेजेर प्रेसाचेर स्टेटमेंट येयलो. आमी केन्नाच कोणाक म्हणूंक ना. हेच्या वरसून तुमकां कांय प्रकार कळटा कितलेशे बी जे पी क्लेम्स ऑफ इंडिपेंडन्स ऑफ रिलिजियस लिडर इन साऊथ गोवा फेल्स बेसलेस प्रिस्ट म्हणून हे सगळ्या प्रिस्टांनी आपलो आपलो स्टेटमेंट दिलेलो आसा. थोड्यांनी रिलेटिव गूड पर्सनूय म्हटलेले आसा. सो जेन्ना आमी इंडिविज्युअली कोणाक हे करूंक नासले, ब्लेम करूंक नासले जाल्यार हांकां खंयचर लागून येयले. हेच्या वचून कळटा येस साऊथ गोवा भितर पोलरायझेशन जाल्लेले आसा आनी तेज्या लागून बारीक मार्जिनान 13,000 वोट्साक लागून आमी खंय तरी फाटी उरले.
हेच्या भितर जे कॉन्स्टिट्युन्सी वाईज पहिले जाल्यार 27 कॉन्स्टिट्युन्सी भारतीय जनता पार्टीने लीड घेतलेली असा. वोट्सच्या भारतीय जनता पार्टीचो वाढलेलो असा. हेच्या भितर आमकां खंय तरी फाटी पडलेले ना. ज्यांच्यानी कितल्यो उलयले कितल्यो सांगले म्हणून कसलोच फरक पडपाचो ना. आयज आम्ही जे पर्सेंटेज वाईज पळोवपाक गेले लास्ट टायम आणि तुमकां सांगले त्याच्या भितर चड डिटेलान हांव वचना. आयज आमच्या लिडर्सांचे इलेक्शन झाल्या उपरांत जे हिसपान क्रिटिसाईज जाता आयज खंय तर तांकां भय जावपाक लागलेलो आसा की ही तेंची इंडिया एलायन्स उरतली काय ना गोंयांत. आणि लास्ट टायमूच तुमकां दिसता प्रेसाक जेन्ना हांव एड्रेस करता तेन्ना सांगलेलें की बांदोले वील बी द बेस्ट एग्जाम्पल. आणि जे हांवें सांगलेले ते खरें झाले. तेंची ZP बाय इलेक्शनाकूच तेंची एलायन्स तुटली. जेन्ना केस घातलेली जेन्ना चॅलेंज केलेली ते केसाचे ऑर्डर झाले आणि आयज त्याका तिकेट घेऊन ते आयज रिझाईन झालेले असा काँग्रेस आणि इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करतात. आयज हेज्या वरसून तुमकां दिसपाक येयलेले आसा आणि तेणे वयल्यान प्रेसाच्या मिडियाच्या थ्रू सगळ्यांक सांगलेले आसा इट इज अ टायम कितें सगळ्या लोकांनी विचार करपाचो आसा खेड्यांनी. एअरलायन्स वील फिनिश्ड अवर कॅरियर जे न्यू कॉमर्स आसा. सो हेंचो जो एलायन्स आसा पळय हो एलायन्स म्हाका दिसना हो आतां हे फुड्यान टिकपाचो आसा. दे वील ट्राय देअर बेस्ट. आयज ते अशे उलोवन दाखयले कित्याक अर्जीनी आमच्या बरोबर येवंक जाय. आयज ते अशे करता नाल्यार अर्जी बरोबर येना जाल्यार सध्या त्यांचा एक आमदार असता त्याचो सो कॅरियर काबार जातलो. आयज ते एकठांय रावपाचो प्रयत्न करता बट एकूच सांगपाक करता एकठांय रावले सुद्दां भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःचेर निर्भर आसा स्वतःची कॅपेसिटी आसा. आयज लोक बरोबर आसा. आयज लोक बरोबर नसले जाल्यार आयज नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा इतले वोट्स भारतीय जनता पार्टीक पडपाचे न्ही. 27 कॉन्स्टिट्युन्सीन भारतीय जनता पार्टीक लीड मेळपाचे न्ही. आयज हेज्या वरसून दाखोवन दिलेले आसा लोकांनी कितें सगळे लोक भारतीय जनता पार्टीचे बरोबर आसा. आयज तांकां आमच्या भारतीय जनता पार्टीचे लिडरशीप गोंयान आमचो पार्टीचो अध्यक्ष बाब सदानंद शेतकानावडे तशेंच आमचे गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतचेर विश्वास आसा. ज्या हिसपान आयज आमच्या गोंयान डेवलॉपमेंट जाता लोकांचो विकास जावपाक लागलेलो आसा हेज्या भितर खंयच दुबाव ना. त्याच प्रमाणे अख्ख्या देशाच्या लोकांनी एनडीएचेर आणि आमच्या प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीचेर विश्वास दवरलेलो आसा. कित्याक आयज प्रायम मिनिस्टराचे जी सिटां आयज भारतीय जनता पार्टीक मेळिल्ले थर्ड टायम हांव वचून सुद्दां आयज जी भारतीय जनता पार्टीक जी सिट्स मेळिल्ली आसा ती सगळी इंडियन एलायन्सची सगळ्यांची वांगडा सुद्दां दवरलेली तितल्याक ते टच करूंक शकना आयज तेंचे एलायन्स इंडिया एलायन्स. सो आयज आमकां पूर्ण विश्वास आसा की येता ते विधानसभा 2027 आतांसून आमच्या भारतीय जनता पार्टीन फुडली जी पावलां आसात ती मारपाक सुरू केलेली आसा. आमचो फूल प्रोग्राम जो आसा आमचो आतां फूल लक्ष आसतले ते 2027 इलेक्शनाक आसतले. आमकां खंयसर थोडेशे रेक्टिफिकेशन करूंक जाय खंय चेंजीस करूंक जाय तेवूय पार्टी डिसिजन घेतले. गव्हर्मेंट लेवलाचेर करूंक जाय ते गव्हर्मेंट लेवलाचेर आमचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ते डिसिजन्स घेतले. आणि परत एकदा आमचे ऑपोजिशनसान तुम्ही कितले हात पाय मारले जाल्यार तुम्ही सगळ्यांना वांगडा राहून स्वतःक आयज पर्यंत भारतीय जनता पार्टी जी आयज 2012 जावन 2022 जावन स्वतःच्या कॅपेसिटीचेर आयज गव्हर्मेंट केलेलो आसा. सगळे जण वांगडा येयले सुद्दां म्हणून भारतीय जनता पार्टीक कांयच फरक पडपाचो ना. हे आमचे लोकसभा इलेक्शनाक लोकांनी दाखोवन दिले. ओके गोयचे पार्टीदार म्हणटा ते इन्वॉल्व्ह एक हे करता आणि मागीर आम्ही क्वेश्चन्स घेऊया. काल एका इंटरव्ह्यूवान म्हाका दिसता विजय सरदेसायन म्हणला की आय चॅलेंज द BJP की प्रधानमंत्र्याच्या स्टेटमेंटा नंतर रिपीट करा म्हणून. तर म्हाका दिसता आज तो एक मुद्दो आशिल्लो की आम्ही रिपीटूच न्हय तर वी आर स्टील स्टँडिंग फर्म जे माननीय अध्यक्षांनी सांगिल्ले की पोलरायझेशन करपाचो प्रयत्न धर्मगुरूंच्या किंवा काही पाद्रींच्या वटेन झाला आणि वी स्टील स्टँड बाय. पण ताज्या फुड्या वचून काल म्हणजे म्हाका दिसता एक अमित पालेकरांनी आणि सांगला की आम्ही ते रिव्हर्स पोलरायझेशन झाले म्हणून. तर रिव्हर्स पोलरायझेशन जर झाला हाजो जर तो पोलरायझेशन झाले हे इंडिया अलायन्स म्हणता तो म्हणता की आम्ही पॉलिटिसाईज करता द चर्चीस रोल. विजय सरदेसायान म्हाका दिसता एका इंटरव्ह्यूवान सांगला
की 2012 द सेम चर्च एंड हेल्प द बीजेपी, तर जर तो जर तांका अक्यूज करता जाल्यार व्हॉट इज ही अक्यूजिंग बीजेपी ऑफ? पॉलिटिकल इंटरफेरन्स. विजय सरदेसाय स्वता सांगता. दुसरे म्हाका आमी म्हणटा तशें की जेन्ना माननीय अध्यक्षान स्टेटमेंट दिलो काही जे प्रिस्ट आसा तांणी स्वताक आयडेंटिफाय केले आणि तांणी उत्तर दिले, पण काँग्रेसीन कितें केलें जाल्यार अमरनाथ पणजीकर खंय तरी सद्गुरू ब्रह्मेशानंदाक मदीं हाडटा. तर सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजींचो विषय काढपाची काँग्रेसीक गरजूच नाशिल्ली. तर खंय तरी आपल्या खातीर जे कॅम्पेन करता तांकां वाचोवपा खातीर हिंदू जे आमचे संत आसात तांकां मदीं हाडपाचो प्रयत्न काँग्रेसीन आणखी आणि इंडिया अलायन्सान केला. तर अमित पालेकरान सेम हे म्हणलं की बीजेपीच्या स्टेटीचेर संत आयले खंय. अरे तुमकां हिंदू संतांचो इतलो द्वेष कित्याक? हाचे म्हाका दिसता उत्तर तांणी दिवपाक जाय. दुसरे तुमकां याद आसतले फाटी तो कॉन्सेसांव डिसिल्वा फादर जो आशिल्लो, ताणें ज्या तरेचे कमेंट बीजेपीचेर केल्ले, ताणें भाईच्या कॅन्सराक सुद्दां सोडलो ना. अशें केन्ना थराक वचून कमेंट केल्ले? हे इंडिया अलायन्सांतलो एकटो तरी उलयलो काय की हे जे शब्दाचो प्रयोग आसा तो चुकला म्हणून? किंवा तो फादर एरिमिटो जर आसत ताच्या विशयाचेर उलयला काय म्हणून? आणि हांव आतां प्रधानमंत्र्यांचो स्टेटमेंट केला अबाउट अवर क्रिश्चन ब्रदर्स. इट इज एब्सोल्युटली ट्रू की आमच्या क्रिश्चन भावांनी आमकां भरपूर जाग्याचेर सपोर्ट केला. आज जर केरला आमचो एक सीट आयला थंय क्रिश्चन वोटींग बऱ्यापैकी बीजेपीक जाला. अरुणाचल प्रदेश जर तुम्ही पळयशात क्रिश्चन्स आर इन मच लार्जर नंबर देन इन गोवा. थंय आमी एब्सोल्यूट 2/3 मेजॉरिटी घेऊन जिंकल्या. नॉर्थ इस्टाच्या स्टेटींनी तुम्ही पळया, आज आंध्र प्रदेशात तुम्ही पळया क्रिश्चन पॉप्युलेशन कितले आसा, थंय काँग्रेसीक तांणी सोपयल्या लोकांनी. तर अशे जे वेरियस स्टेट्स आसा, ओरिसा आसत किंवा आंध्र प्रदेश जसे हांवें म्हणले, तर खंय तरी जय जय सायझेबल क्रिश्चन पॉप्युलेशन आसा थंय सुद्धा भारतीय जनता पार्टीचे बरं प्रदर्शन झालं. थंय आमकां सबका साथ सबका विकासा खातीर हिंदू आसत क्रिश्चन भाव आसत सगळ्यांनी सपोर्ट केला. तर गोंयान हे जे एक धर्माचो जे प्रिस्तांचो वापर करून जे राजकारण काँग्रेस करता, म्हाका दिसता ताजो निषेध करप हो अत्यंत गरजेचो आसा. दुसरे इंडिया अलायन्साचे म्हणजे म्हाका संकल्प बाबान तो विषय टच केलो, पण ताचेर विचारपाक जाय तुमचे वोट शेअर सुद्धा तुम्ही जायला सोडा. ऍब्सोल्यूट नंबर ऑफ वोट्स इन नॉर्थ गोवा केम डाऊन फ्रॉम 1,64,000 टू सम 1,41,000. देवले कशाक तुम्ही इंडिया अलायन्स एकटे आशिल्ले? जाल्यार तुम्ही भाऊच्या विरोधात इतलो प्रचार केलो जाल्यार भारतीय जनता पार्टीचो वोट पर्सेंटेज मार्जिन आणि वोट्स वाढले कसे? म्हाका दिसता हाजेर उत्तर दिवपाक जाय. काल अमित पाटकरचो एक व्हेरी इंटरेस्टिंग स्टेटमेंट आसा. कितें आसा? म्हाका दिसता इंडिया अलायन्स हॅज बिकम ऍब्सोल्युटली नेसेसरी फॉर द सर्वायवल ऑफ आम आदमी पार्टी. पण ताच्या खातीर पालेकर डेस्परेट झाला असत, पण अमित पालेकरान काल ऍक्च्युली अमित पाटकरान ऍक्च्युली हाशे केला आप आम आदमी पार्टीचे. तो म्हणटा आम्ही इंडिया अलायन्साक झेडपीचो सीट दिला कारण इट्स अ व्हेरी शॉर्ट टर्म, जेव्हा फुल टर्म झेडपी इलेक्शन जाता त्यांना पोया म्हणून. दिस इज व्हॉट मीडिया हॅज रिपोर्टेड. तर म्हाका दिसता इंडिया अलायन्स कशा तरेन फ्रॅगमेंटेड आसा, ताची सुरवातूय बाणवले जाल्ली आसा आणि हाजे आमकां म्हाका दिसता प्रचिती मेळ्या. दुसरे ते इतले जर तांकां विरियाटोचो पुळको आसा ताच्या ऍक्टिव्हिजमाचो पुळको आसा, म्हाका दिसता विरियाटोन जो विजयाचेर अटॅक केल्लो अबाउट हीज रोल इन स्टॉपेज ऑफ मायनिंग किंवा अमित पालेकरांचेर जे फॉर्जरी ऑफ डॉक्युमेंट्सांचेर कमेंट्स केल्ले, म्हाका दिसता ताजेरूय ताणें उत्तर वचून दिवपाक जाय की येदो व्हडलो ऍक्टिव्हिस्ट जाका ते म्हणटात तो तेन्ना खरें उलयलो काय फुटी उलयलो, हाजें म्हाका दिसता उत्तर ह्या इंडिया अलायन्साच्या लिडरांनी दिवपाक जाय. दुसरें हांव एक दोन तीनूच विशय घेता. एक म्हणजे सांताक्रूजचो. हिस्टॉरिकली सांताक्रूज हॅज बीन अ काँग्रेस बेस्टियन स्ट्रॉंगहोल्ड, म्हणजे 1999 पासून आसा, ताज्या पहिली दोनदा ते जिंकल्या. आणि अमित पालेकर जर इतलो जर वोट स्विंग करूंक शकतालो जाल्यार तो 2022 स्वतः खातीर मतां कित्याक घेऊंक शकलो ना? म्हाका दिसता हो प्रश्न ताणें स्वताक विचारूंक जाय. आणि आज जाला कितें न्हय, आज हे सगळे म्हणजे तो विजय सरदेसाय आसूं किंवा अमित पालेकर आसूं, दे आर ट्रायंग टू जस्टिफाय देअर प्रेझन्स इन इंडिया अलायन्स आणि दे आर ट्रायंग टू एट्रिब्यूट काँग्रेसीस सक्सेस टू देम इन साऊथ गोवा. आणि हे म्हणटा असताना विजय सरदेसाय खंय आशिल्लो जेन्ना इंडिया अलायन्साचे सगळे टॉक्स जाताले? जर लोकल लिडरशीप इतली फर्म आशिल्ली जाल्यार ताणी कॅन्डिडेट आपण कित्याक अनाऊन्स केलो? तर विजय सरदेसाय इन पर्टिक्युलर इज लाईक अ चिअर लिडर इन आयपीएल.
म्हणजे एका क्रिकेट टीमिंग चिअर लिडरचा जितलो फायदो जाता तितलो फायदो म्हाका दिसता काँग्रेसीक विजय सरदेसाचो जाला. आणि हे म्हाका सरळ सांगपाक जाय. दुसरे तांणी म्हणला की कोणाक कॅबिनेट मेळपाक जाय आशिल्ले, कोणाक मुख्यमंत्री जावपाक जाय आशिल्ले. अरे ज्या मनशाचे 2022 तीन आमदार आशिल्ले ताका काँग्रेसीन तीन आमदारांची तीन सिटांची भीक दिली आणि ताणें फक्त आपलो फातोर्डा सीट वाचोवपा खातीर काँग्रेसी कडेन कॉम्प्रोमाइज केले. कित्याक घेतले ना 5-8 सीट? सी कशें आसा, पॉलिटिकल एनालिसीस आमकांय करपाक कळटा. ताणी काल वचून बीजेपीचेर, इंडिया अलायन्साचेर, मोदीजींचेर, सगळ्यांचेर ताणी एक एनालिसीस केली. तुम्ही जर इवन आरजीचेर केली, जर तुम्ही एक पॉलिटिकल एनालिस्ट म्हणून पळय, म्हाका दिसता 2022 आरजीक आम आदमी पार्टी आणि विजय सरदेसाय एकठांय करून सुद्दा चड मतां पडिल्ली. आणि हो विषय म्हाका दिसता तांकां विसर पडला की ताणी राजकारण स्वतः खातीर वापरचे, एनालिसीस करपा खातीर न्हय. हांव परत सांगता की जशें संकल्प बाबान सांगले, भारतीय जनता पार्टी ही समर्थ आसा आपल्या बळाचेर लढपाक आणि जे आमचे विचाराचे एलायज आमच्या बरोबर येतले तांच्या बरोबर लढपाक. बाकीचे कितले हे फोर्सीस एकठांय झाले म्हणून फरक पडचो ना. आज भारतीय जनता पार्टीचो वोट शेअर सगळे एकठांय जावन सुद्धा मोर देन 50% आसा. आणि म्हाका दिसता दिस इज बीजेपी सक्सेस. तुमका किती प्रश्न असेल तर तुम्ही विचारशे. थँक यू. फादर एलिमेंटचो तुम्ही जर इंटरव्ह्यू वाचिल्लो किंवा ऐकल्लो जाल्यार डायरेक्ट ताणें सांगला की एनडीए सरकारचे परफॉर्मन्सचेर ताणें केल्या, ताणें मणिपुराचे वेरियस इश्यूज करून बीजेपी सरकाराक ब्लेम केल्या. तरी दिस इज नॉट इंटरफेरन्स जाल्यार कितें? कितलेशेच शर्माव आम्ही आमच्याच बीजेपीच्या ऑफिशियल पेजी वयल्यान हाज्या पयली केल्ले आसा. हाव देर हॅज बीन पोलरायझेशन अटेम्प्ट. तर पोलरायझेशन अटेम्प्ट काय आता, वेदर इट हॅज कम एज अ डायरेक्टिव काय इट्स अ सेक्शन विच इज वर्किंग ऑन इट्स ओन, हाजे म्हाका दिसता उत्तर त्या त्या इन्स्टिट्युशनांनी दिवपाक जाय. पण इंटरफेरन्स झाला आणि पोलरायझेशन झाला, वी आर व्हेरी फॉर्मल. तू म्हणता की ऑल ओवर इंडिया केरला असताले, मणिपूर असताले, कॅथलिक कम्युनिटी तुमकां सपोर्ट केले, पण गोयात कॅथलिक कम्युनिटी असली किंवा स्पेशली ते चर्चीस आणि पाद्री डायरेक्ट ब्लेम करता. असे किती झाले? किती बीजेपीचं डेव्हलपमेंट चुकलं, बीजेपीचं व्हिजन चुकलं, असे किती झाले? इंटरनल किती झाले? काल तुम्ही इवन विजय सरदेसाई जर प्रेस कॉन्फरन्स पळयशात, म्हणजे ऑपोजिशन सुद्धा मानता की बीजेपीन डेव्हलपमेंट केला. आता हांव तेच म्हणटा तशें की मोर देन ब्लेमिंग एनी इन्स्टिट्युशन, काँग्रेस जे राजकारण करता काही स्पेसिफीक प्रिस्तांक हाताक धरून ताजो म्हाका दिसता निषेध जावपाक जाय. आणि दॅट इज वेअर जर आज तुम्ही पळयशात, आज जुवारी ब्रिजेचं हांव सांगा उदाहरण देता. जुवारी ब्रिजेचो सांसेताक खंयच्या एका कम्युनिटीक फायदो जाला आणि दुसऱ्याक जावन असो आसा? तर बीजेपीचो डेव्हलपमेंट इज ऑल राऊंड सबका साथ सबका विकास. आणि हांव परत सांगता तशें, इतले सगळे जाऊन सुद्धा 11 कॉन्स्टिट्युएन्सीनी साऊथ गोवान आमकां लीड आसा. तर खंय तरी पोलरायझेशन करून हाजो फायदो कोणाक जाता हे म्हाका दिसता इज ऍब्सोल्युटली क्लियर. तुमकां स्पेशली खंयसल्या कॉन्स्टिट्युएन्सी तुमकां मार बसलो स्पेशली? ना, म्हाका दिसता नंबर पळयत जाल्यार तुमकां डायरेक्ट कळटले. वेळी आसत, बाणावले आसत, थंय ज्या तरेचे वोटींग जाला. वीवर एट सम पॉइंट वीवर नॉट एबल टू रिकवर दोज इन अदर सीट्स. आम्ही ना म्हणणार की वी वील नॉट इंट्रोस्पेक्ट, पण ही जी ऍब्सोल्यूट मतां जाता की खंय थंय 15-15, 14-14 हजाराची लीड जाता, इफ दॅट इज नॉट पोलरायझेशन जाल्यार म्हाका दिसता आणि आणि त्याची एनालिसिस किती करपाची तो म्हाका दिसता प्रश्न असा. वेली असतली, पण थंयसर बीजेपीचे अस्तित्व ना. बाणावले सारख्या लास्ट इलेक्शन तुमकां हजारांय मतां पडाक ना, थंयसर तुम्ही एक्सपेक्ट कशें करूंक शकता? भाजपचे अस्तित्व ना म्हणच्या परस भाजपच्या बद्दल अपप्रचार खूप झाला. हाज्या पयली अरुणाचल बद्दल आमकां तेच सांगताले, ओरिसा बद्दलही तेच सांगताले. आज तुम्ही मुद्दम पळयशात तेलंगणा आमचे 8 खासदार झाल्यात. तर जय जय आमचे अस्तित्व नाशिल्ले म्हणताले पळय, थंय थंय आम्ही आमचे अस्तित्व निर्माण करून आम्ही आज सरकार. आम्ही त्रिपुरा इज अ क्लासिक एक्झाम्पल, आसाम इज अ क्लासिक एक्झाम्पल. तर म्हाका इतलोच दिसता जो अपप्रचार झाला ताज्या खातीर आम्ही खंय तरी फाटी उरल्या, पण ताजेरूय अभ्यास जातलो. आता तुम्ही म्हणता, तुम्ही विकास म्हणता तो जात धर्म कोण करिना, पण खंय तरी तुमकां कित्याक दिसता जे ख्रिस्त धर्मगुरू काँग्रेसच्या अपप्रचाराक कित्याक बळी पडटा? बळी पडटा तुम्ही इतके काम करून. एक म्हणजे हांवें तुमकां जे सांगले की जो प्लॅटफॉर्म धर्माचो मेळटा तो खंय तरी वापरपाचो गैरवापर जाता. आणि हाजे आम्ही व्हिडिओज एक शेअर केले, म्हणजे असे नाही की आम्ही किती वाऱ्यार उलयतात. तर खंय तरी एक धर्माचो वापर करून भय घालून, म्हणजे आता बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो हांव की हाऊ फियर सायकोसिस इज क्रिएटेड. मणिपुरात
जितली म्हाका दिसता चर्चीसांचेर अटॅक जालो तितलोच देवळांचेर अटॅक जालो. तुम्ही एका आज पर्यंत एका तरी प्रिस्टाक आयकलो हू सेज की टेम्पल्स हॅव बीन डेमोलिश. म्हणजे आर्च बिशप ऑफ बॉम्बे ताणे स्टेटमेंट दिला, हो माझो स्टेटमेंट न्ही, पण गोयात समाव तो जो खरे हे असा तर खंय तरी भय निर्माण करपाचो मायनॉरिटीच्या हातून. आणि दुसरं म्हणजे पोलरायझेशन कसे आहे, दिस इज नॉट ओनली रेस्ट्रिक्टेड टू गोवा. म्हणजे एक म्हाका दिसता इलेक्शनाच्या हातून एक वोट जिहाद म्हणून कॉल केल्लो. तुम्ही जर धुळ्या सारख्या एक मतदारसंघात पळयशाल एक दोन तीन चार पाच स कॉन्स्टिट्युएन्सीज असतात, पाच हातून बीजेपी लिडिंग आणि मालेगाव सेंट्रल. आता हातून कोणाचो मायनॉरिटी मेजॉरिटी असा जाल्यार तुम्ही सांगा. आणि मालेगाव डेव्हलपमेंट जावना काय तर 1,94,000 लीड बीजेपीच्या विरोधात धुळ्यात मिळता आणि बीजेपी लुजेस द सीट बाय 3,000. तर खंय तरी पोलरायझेशन इज द ओनली वे दॅट बीजेपी कॅन बी डिफिटेड, कारण डेव्हलपमेंटाचे काँग्रेस आमका मॅच करूंक शकना. दॅट इज वॉट दे हॅव रिअलाइज्ड. सो दे आर डूइंग इट. हांव म्हणटा आम्ही प्रत्येक वेळा, आता ह्या खेपे सुद्धा जसे आम्ही म्हणले की आम्ही खंयच्या असो भेदभाव केला की किंवा इवन ह्यो ज्यो कॉन्स्टिट्युएन्सीज जे म्हणटा आमचे अस्तित्व ना असे झाला की कॅन्डिडेट वचून गेल्या. इवन आफ्टर दीस डिफीट तुम्ही जर प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट पळयशात जाल्यार गोयचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी पहिलो केला. तर फाण्या वोट पडटा काय पडना हाजेर डेव्हलपमेंट किंवा आमचो तांच्या बद्दल आशिल्लो पर्स्पेक्टिव्ह चेंज जावचो ना. प्रधानमंत्र्यांनी परत सांगला की सगळ्या धर्मांच्या सपोर्टान आम्ही गोंयात इतकी वर्षा सरकार करूंक शकले. जातली, हांव आय एम व्हेरी कॉन्फिडंट. हांव इतकेच म्हणटा की काँग्रेसीन पोलरायझेशनाचो आरोप आमचेर घालचो न्हय किंवा रिव्हर्स पोलरायझेशनाचो न्हय. आम्ही वी विल विन दीज वोट विथ डेव्हलपमेंट. That is what we are confident of. बीजेपी उमेदवाराक बीजेपी उमेदवाराक जी लाखा वयर मतां म्हणल्या मेळ्ळी ती अदर देन हिंदू कोणीच मारलो अशें मेळ्ळी असं कितें नाही. एज फार एज नॉर्थ गोवा इज कन्सर्न पीपल हॅव वोटेड फॉर डेव्हलपमेंट. म्हाका एकूच प्रश्न काँग्रेसची आज इंडिया अलायन्सच्या एनालिसिसाचेर हांव उलयतां, ते म्हणटा की गोवन्स हॅव रिजेक्टेड बीजेपी. जर तशें आसत जाल्यार ते 13,000 मतांनी जिंकल्या, आमी 1,16,000 मतांनी जिंकल्या. तर ही जी 1,03,000 जी लीड आसा आमची ती खंयच्यान आयली? आणि दुसरे एज फार एज साऊथ गोवा इज कन्सर्न हांवें तुम्हाला 4-5 कॉन्स्टिट्युएन्सीज सांगल्यो, बट ताजे व्यतिरिक्त हांव आय एम नॉट ब्लेमिंग एनी पर्टिक्युलर रिलीजन ऑर कास्ट. आय एम सेईंग की हे जे धर्माच्या आधाराचेर जे वाटपाचो डिवाइड करपाचो जो प्रयत्न आसा तो जावपाक जायना. इतलेच आमचे रिक्वेस्ट ऑब्वियसली. म्हाका दिसता जर आमी हांगा पळयले इवन नॉर्थ गोवाचो जर पळयलो, आय थिंक द सीडिंग रिसिडिंग इन्फ्लुएन्स दॅट इज वन ऑफ द रिझन्स दे आर वरीड अबाउट अशें म्हाका दिसता. थँक्यू.